दसऱ्या निमित्त बुलढाण्यातील बाजार हा झेंडूंच्या फुलांनी बहरलाय. 35 ते 40 रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. बुलढाणा शहरातील बाजारात झेंडू आपट्याच्या पानांनी सजलेला आहे. फुलबाजार रंगीबेरंगी फुलं आणि हिरव्या पानांनी बहरल्याचं पाहायला मिळालं. बुलढाणा बाजारामध्ये कापरी, पिवळा, नामधारी, लाल या प्रकारातील झेंडूच्या फुलांची खरेदी विक्री होत होती. 35 ते 40 रुपये किलो दरानं झेंडूच्या फुलांची विक्री झाली आहे. झेंडूच्या फुलांचा 1 मीटर हार 40 ते 60 रुपये, तोरण 30 ते 50 रुपये, पूजेसाठी लागणारं बेलपान, तुळस, दुर्वा 5 ते 10 रुपये जोडीप्रमाणे विकलं जात आहे. मेरा नाम है जहीर भगवान. 5-6 साल से हम धंधा करते भैया. बाकी ये साल ऐसा फूलों के 35 रुपए किलो के फूल लाई हुई है. अभी फूल के पोजीशन है 30-20 रुपए किलो बिक रहे हैं. सब पोजीशन है, गिरेगी भी नहीं है. सब पूरा काम हुआ है. साल काश्तकार भी लंबे हुए हैं, सब लंबे हुए. अभी खर्चा नहीं निकल रहा, खर्चा कुछ भी निकल रहा नहीं. सब फेल काम है. हम 3 दिन से फूल में परेशान हो गए. 3 दिन से क्या करना फूलों का. फुला आणले आम्ही ना, मासरूळून फुलं आणले 30 रुपये किलोनं आणले. 5 रुपये आम्हाला त्याला मेंटेनन्स लागलं. ते 35 रुपये किलो आम्हाला पडले. पडल्यानंतर आता बुलढाण्यात सध्या तरी आता 2:30 वाजत आहे, तरी आमचे फुलं काही विकत नाही. यात कसं आहे, कास्तकार बी परेशान झाले, आम्ही परेशान झालो. व्यापारात खूप मंदी आहे बुलढाणा जिल्ह्यात. या मंदीले काय कोण काय कारण आहे आम्हाला काही कळून नाही राहिलं. सकाळी 10 वाजता तर आमच्याजवळ 50 रुपये बी बोवणी नव्हती. आम्हीला या कास्तकाराला बी आम्हाला व्यापाऱ्याला बी सरकारनं काही मदत करावी. याला लय खर्च येतो आणायला याला. आता आम्ही 3 दिवसापासून मजूर लोक 5-50 लोकांना फुलं आणलेले आहे बुलढाणा जिल्ह्यात. या बुलढाणा जिल्ह्यात फुलं आणल्यानंतर बी आम्हाला काही मजुरी भाग भेटला नाही. आता आम्ही लेकरांना काय खाऊ घाला काय यायचं काही. हा गव्हर्नमेंट काहीतरी करायला पाहिजे कास्तकारासाठी. याच्यासाठी हे लावले लोक, याच्याला 1,00,000 रुपये खर्च येतो कास्तकाराला. 1 एकर फूल लावले त्याला 40-50 हजार रुपये खर्च येतो. कास्तकाराचे 20-25 हजार बी बनून नाही राहिले. कास्तकारानं बी काय करावं, व्यापाऱ्यानं काय करावं, व्यापाऱ्यानंच नाही. आता हे आता काय फुलं फेकून देणार आहे. आता चौकडं अशी मंदी आली बुलढाणा जिल्ह्यात की काय सांगा तुम्हाला. हे फुलं फेकून द्यायची पाळी आली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.